फ्रेंड्स, वेलकम टू एमजे एकेडमी बाय मनीषा जाधव. एंड टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट कंपाउंड वर्ड्स. तर कंपाउंड वर्ड्स हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे लँग्वेज स्टडीमध्ये. म्हणजेच तुमच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1 हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, कंपल्सरी विचारला जातोच जातो. म्हणून नीट लक्ष देऊन ऐका, खूप सोपा टॉपिक आहे. तर कंपाउंड वर्ड्स म्हणजे काय? तर कंपाउंड वर्ड्स आर दॅट मेड अप ऑफ टू होल वर्ड्स. दोन फुल वर्ड्सनी बनलेले असतात, ज्या दोन वर्डचं मिनिंग वेगवेगळं असतं. असे दोन वर्ड्स जोडून एक नवीन वर्ड्स बनला जातो आणि त्या जो नवीन वर्ड जो बनला जातो त्याचं मिनिंग डिफरंट असतं. फॉर एक्झाम्पल, आता लॉकडाऊन चालू आहे, सगळ्यांना माहिती लॉकडाऊन चालू आहे. लॉकचं मिनिंग वेगळं आहे, डाऊनचं मिनिंग वेगळं आहे. पण लॉकडाऊन जेव्हा आपण एकत्र जोडतो तर त्याचं मिनिंग वेगळं होतं, बरोबर की नाही? मग दॅट इज कंपाऊंड वर्ड. समजलं? कंपाऊंड वर्ड्स. सो कंपाऊंड वर्ड्सचे पण 3 टाईप्स आहे. एक आहे क्लोज फॉर्म, ओपन फॉर्म अँड हायफन फॉर्म. तर क्लोज फॉर्ममध्ये काय आहे? टू वर्ड्स जॉईन टुगेदर टू क्रिएट अ न्यू मिनिंग. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला आता सांगितलं की लॉकडाऊन, लॉक इज डिफरंट वर्ड अँड डाऊन इज डिफरंट वर्ड, अँड लॉकडाऊन इज त्याचं मिनिंग डिफरंट आहे. तर कीबोर्डमध्ये पण कीचं मिनिंग आहे, की म्हणजे चावी, बोर्डचं वेगळं आहे. आणि जेव्हा कीबोर्ड बोलतो आपण तर ते लॅपटॉपचं कीबोर्ड असं त्याचं मिनिंग होतं. ओके, थर्ड वर्ड आहे नोटबुक. तर नोट माहिती तुम्हाला, नोट 5 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट, असं नोटचं मिनिंग वेगळं आहे, बुकचं मिनिंग वेगळं आहे. पण जेव्हा नोटबुक असं बोलतात तर त्याचं मिनिंग काय असतं? नोटबुक वेगळं असतं ते. सेम लाईक मेकअप, मेक इज अ डिफरंट वर्ड, अप इज ऑल्सो डिफरंट वर्ड. वेन वी जॉईन दीज टू वर्ड्स दॅट हॅव डिफरंट मिनिंग, त्यांचं मिनिंग काय होतं? वेगळं होतं. मेकचं मिनिंग वेगळं असतं, अपचं मिनिंग वेगळं असतं. आणि मेकअप बोलतो तेव्हा त्याचं मिनिंग वेगळं होतं. ओके, सेकंड टाईप आहे ओपन फॉर्म. ओपन फॉर्ममध्ये असे वर्ड, दोन वर्ड जॉईन केलेले नसतात, पण तरी पण त्याचं जेव्हा ते एकत्र बोलतो आपण तेव्हा त्याचं मिनिंग वेगळं होतं. फॉर एक्झाम्पल, इथे दिले पोस्ट ऑफिस. आता पोस्ट म्हणजे तुम्हाला माहिती, पोस्ट म्हणजे आपण बोलतो की मी टीचरच्या पोस्टवर आहे, किंवा ह्याची पोस्ट आहे, की तो कॉन्स्टेबल आहे, बरोबर की नाही? अशा पोस्ट म्हणजे त्याचं येतं, किंवा पोस्ट म्हणजे आधीचा पण शब्द येतो. आणि ऑफिसचं मिनिंग वेगळं आहे, आणि पोस्ट ऑफिस बोलतो तेव्हा त्याचं मिनिंग वेगळं होतं. सेम रिअल इस्टेट. तर रिअलचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे, इस्टेटचं मिनिंग पण माहिती आहे. रिअल म्हणजे खरं, इस्टेट म्हणजे प्रॉपर्टी, आणि रिअल इस्टेट म्हणजे तो रिअल इस्टेटचा बिझनेस करतो आपण, बरोबर की नाही? ते पण वेगळं त्याचं मिनिंग होतं. सेम लाईक फुल अँड मून. बरं, फुल मून, फुल इज डिफरंट वर्ड, मून इज ऑल्सो डिफरंट वर्ड. बट वेन वी से टुगेदर दीज वर्ड, हे दोन्ही वर्ड्स आपण एकत्र बोलतो तेव्हा त्याचं मिनिंग वेगळं होतं. समजतं तुम्हाला ओपन फॉर्ममधले कंपाऊंड वर्ड्स? आणि नंतर आहे हायफनेटेड फॉर्म. तर हायफनेटेड फॉर्म म्हणजे काय? दोन वर्ड्सच्या मध्ये हायपन दिलेला असतो. बघा इथे डॅश, हायपन म्हणजे हा डॅश असतो, त्याला काय बोलतात? हायपन बोलतात. तर हायफनेटेड फॉर्ममध्ये फॉर एक्झाम्पल वर्ड्स आर जॉईन बाय हायपन, वर्ड्स असतात ते हायपनने जॉईन केलेले असतात, म्हणून त्याला बोलतात हायफनेटेड फॉर्म ऑफ वर्ड्स. फॉर एक्झाम्पल डॉटर इन लॉ. पण हे इन लॉजमध्ये तर सगळ्यामध्ये असतं, डॉटर इन लॉ, पुन्हा डॉटर इन लॉ म्हणजे सूनबाई, बरोबर ना? फादर इन लॉ, ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, मदर इन लॉ, ह्या सगळ्या इन लॉजमध्ये डॅश येतो. इन आणि लॉच्या मध्ये काय येतो? हायपन येतो. मग हे काय आहे? कंपाऊंड वर्ड आहे. पुन्हा ओव्हर द काउंटर, ओव्हर द काउंटर अजून येतो, ओव्हर टाईम. नंतर वर्ड आहे 6 years old. 6 years म्हणजे हे बघा, तिन्ही पण वेगवेगळे आहे, पण जेव्हा तुम्ही एकत्र बोलता दॅट हॅव डिफरंट मिनिंग. सेम लाईक तुम्ही 65, 75 किंवा 84, 102, 1054 असे वर्ड्स बोलतात, त्याच्यामध्ये पण तुम्हाला हायपन द्यायला लागतो. ओके, समजलं तुम्हाला हे कंपाऊंड वर्ड्स काय आहे? तर मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही कॉमनली यूज कंपाऊंड वर्ड्स लिहिलेले आहेत, ते तुम्ही रीड करायचे आहेत, स्वतःहून रीड करायचे आहेत, आणि घरी नोटबुकमध्ये लिहून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तर ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक्झामला कोणता क्वेश्चन विचारला जातो तर मी तुम्हाला सांगते. तर एक्झामला विचारला जातो राईट एनी टू कंपाऊंड वर्ड्स. काय विचारला जातो? फर्स्ट क्वेश्चनमध्येच विचारला जातो राईट एनी टू कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम युअर ओन. तुमच्या स्वतःनेच तुम्हाला काय करायचे असतात? कोणतेही दोन कंपाऊंड वर्ड्स लिहायचे असतात. मग त्याच्यासाठी तुम्ही ह्यातले कोणतेही वर्ड्स तुम्ही पेपरला लिहू शकता. तुम्हाला 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो आणि 1 मार्क्स इझिली मिळू शकतो, बरोबर की नाही? तर ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.